अध्यक्ष श्री जयंत पाटीलच आहेत आणि आता जयंत पाटलांनी त्या निकालाप्रमाणे माझी प्रतोद आणि विरोधी पक्ष नेतेपदी निवड केलेली आहे, त्यामुळे प्रतोद ह्या नात्याने मी जे व्हिप काढेन त्यांना हे त्यांना लागू होते। याच्याशिवाय दुसरं काही कारणच नाही ना, पण असंच काय करायची गरज नव्हती ना, साईडला बसायचं होतं, शांत बसायचं होतं। साहेब की एक महाराष्ट्राला माहिती आहे की 25-25 वर्ष मंत्रिपद उपभोगले, 25-25 वर्ष, अजून शरद पवार तुम्हाला काय देणार, काय त्यांचं सिल्वर घर काढून तुम्हाला देणार का? ज्या नेत्याने म्हणजे पराकाष्ठ केली मेहनतीची, ज्यांनी तुम्हाला फोन करून तो महसूल मंत्री, म्हणजे तुम्हाला त्याच्याकडे जावंही नाही लागलं की मला काय देणार आहे काय नाही, तुम्हाला फोन करून महसूल मंत्री ओझा, अर्थमंत्री ओझा, हे हो ते हो, अशा माणसाला त्याच्या ह्या वयात जो त्याचा अखेरचा काळ आहे, ह्या वयात ज्या बापाने आपल्याला सगळी समृद्धी दिली, सगळे मानसन्मान दिले, त्या बापाला अशा परिस्थितीत आणणं हे माणुसकीला शोभणारं नाही। आज माझी खात्री आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरामध्ये एक दुःखाची छटा असेल। मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते हे दोन्ही ठाण्यातले आहेत, लढाई मोठी आहे। मी लढाई मी काय पहिल्या महायुद्धातला शिपाई काय कोणी, लढाई वैचारिक मतभेद हे राहणारच आणि ते राहिलेच पाहिजे, ते प्रगल्भ लोकशाहीसाठी गरजेचेच असतात। काय मला कोणी विचारणार नव्हतं, मला कोणी विचारलेलं नाही आणि त्यांनी विचारलं नाही हे माझं भाग्य आहे, कारण का मी मेलो तरी शरद पवारांना सोडणार नाही, हे मी पहिल्यापासून बोलतोय आणि शेवटपर्यंत बोलतो। आपण बघूया ना, आजच त्याच्यावरती भाष्य करण्याची गरज नाही, कित्येकांची मन, कितीकांच्या बायका फोन करतायत, कितीकांची पोरं फोन करतायत, नातेवाईक फोन करतायत की आम्ही समजवतो काय, गावात वातावरण गरम व्हायला लागलंय ना, काही मतदारसंघांमध्ये लोकांनी उद्रेक सुरू केला आहे, असं काही नाही की सगळे आरामात चालू आहे, लोक सहन नाही करत ना, आणि लोक जे परंपरेने शरद पवारांचे विरोधकही असतील ते मान्य करतात की शरद पवारांनी अगदी म्हणजे एक हाती ह्यांना मोकळं मैदान दिलं होतं, एक हाती, त्या माणसाला शेवटी तुम्ही काय दिलं? तुम्ही मंत्री राहिलात, तुम्ही 4 आमदार निवडून आणलेत, त्यांनीच सगळे आमदार पण निवडून आणायचे, त्यांनी पावसात घेऊन जाऊन सभा पण घ्यायच्या, त्यांनी आजारपणामध्ये भाषणं पण करायची आणि मंत्रालयात बसायला तुम्हाला द्यायचं, हेच मिळालं त्यांच्या आयुष्यात त्यांना, हेच कुठेतरी